चीनमध्ये एक मोठी आपत्ती आलेली आहे. कोरोना नावाचा एक व्हायरस चीनमध्ये पसरलेला आहे आणि लोक भयभीत झाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये साताऱ्याची कन्या अश्विनी पाटील यासुद्धा तिथं अडकल्या आहेत. त्यांनी 2 दिवसापूर्वी सोशल माध्यमातून भारतीय सरकारला साकडं घातलं होतं की मला परत भारतात न्या, आणि त्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनी पाटील यांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर आणि पूर्वीपासून नेमका घटनाक्रम कसा आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अश्विनी पाटील यांच्या आई अमृता पाटील. काय सांगाल नक्की काय परिस्थिती आहे चीनमध्ये आता? काय संपर्क झाला का अश्विनीचा आणि तुमचा? हो, आमचा संपर्क आहे. आम्ही व्हिडिओ कॉल करतो, त्याद्वारे आमचा संपर्क आहे तिच्याशी. पण तिथली परिस्थिती तर अशी आहे की बाहेर पडू शकत नाही, संपूर्ण भाषा येत नाही, आणि संपूर्ण परिस्थिती तिथलं घरातली अन्नधान्य तिचं संपलेलं आहे, शिवाय पाणी संपलेलं आहे. त्यामुळं थोडीशी बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ती तिथं एकटी पडली आहे. कारण 6-7 तारखेला तिचे पती ॲलन गोल्डमन यांना त्यांच्या देशानं घेऊन गेलेले आहेत. अश्विनीचा पासपोर्ट तिला त्यांचं लंडनच्या व्हिजासाठी तिनं ब्रिटिश कॉन्सुलेटमध्ये तो व्हिजासाठी जमा केला होता, परंतु तो मिळायच्या आधी 1-2 दिवस ते संपूर्ण ह्याच्यावर बंदी घातली गेली, संचारबंदी झाली त्यांच्या इथं. आणि चायनीज सरकारने सगळ्यांना कुणालाही बाहेर पडू दिलं नाही, कारण कोरोना व्हायरसचं एवढी दहशत जबरदस्त आहे तिथं. म्हणून ती बाहेर पडू शकत नाही आणि आता ती एकटी असल्यामुळं खूप चिंता लागून राहिली आहे आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांच्याकडून कोणी काही संपर्क केलेला आहे का? नाही नाही, जिल्हा प्रशासन, राज्य शासन नाही. माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आम्हाला आत्ता संपर्क केला, मला पण केला पर्सनल. ते पण तिच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्यापर्यंत खूप प्रयत्न करत आहेत. आणि माझे आमचे काही जिल्ह्यातले पत्रकार आहेत. अमृता पाटील त्यांच्याकडं आत्तापर्यंत जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या कुणीही संपर्क केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरी राज्य शासनाच्या काही प्रतिनिधींनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करून आणि विशेषतः चीनच्या दूतावासाशी, जो चीनमध्ये भारताचा दूतावास आहे, त्यांच्याशी संपर्क करून अश्विनी पाटील यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न करावेत एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय कारंडेसह मी प्रशांत जाधव, डिजिटल प्रभात, सातारा.